पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी. वाटेफळ येथील वृद्ध महिलेचे घर फोडून सोन्याचे दागिने व धान्य नेले. भारत नुस्ते यांनी त्यांची मोजणी करून घ्यावी, जागा त्यांची असल्यास शेड स्वतः काढणार, सत्यभामा नुस्ते यांची मागणी. आंबी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. न्याय मिळत नसल्यानं वृद्ध महिला ढसाढसा रडली. न्याय मागणीसाठी तहसील समोर उपोषण करणार, जागेचं प्रकरण आहे असे आंबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात यांनी सांगितले. माझी दखल काहीच घेतलेली नाही. कुठे कुठे जाऊन आलो तुम्ही? आंबीला गेले, उस्मानला गेले, भूमला गेले, तरी दखलच घेतली नाही माझी. यांची काय चार पाच दिवस हेलपटा घालून घालून टोर घालायचं, माझा कुणी न्याय घ्यायचा? आंबीच्या पोलिसांनी न्याय घेतला, मग कुणी घ्यायचा? मी आता जर नाही न्याय घेतला तर मग तहसील जाऊन होते उपासणाला बसून नात्या जीवाचं काय व्हायचं असं होईल. आत्महत्या झाला तर पुन्हा महाग तुमची कथा लागून चांगली. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल. पत्ता वडनेर, तालुका परंडा. संपर्क 90-75-42-66-42. आता बातमी विस्ताराने. परंडा तालुक्यातील वाटेफळ येथील वृद्ध महिला सत्यभामा किसन नुस्ते यांच्या गावठाण हद्दीतील घराचे पत्रे काढून घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व धान्य नेल्याची घटना दिनांक 28 ऑगस्ट रोजी घडली आहे. या प्रकरणी आंबी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला नाही म्हणून दिनांक 5 सप्टेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी भूम यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. तुमचं नाव आणि गाव सांगा. सत्यभामा किसन नुस्ते, वाटेफळ. काय तक्रार आहे तुमची? घर फोडले माझं, शेड उचलून काय सुद्धा तिथं ठेवलेलं नाही. काय काय नेलंय घरातून? आता काय आता परपाच्यात काय असे 22,000 गव्हाच्या बुनी नाताने बुनी दिली. ते गव्हाची बुनी, शेंगाची एक बुनी, ज्वारीची एक बुनी, 5 ग्राम भोरमाळे आणि नतही 2 ग्रामाची 1.5 ग्रामाची पिठी आणि रोज लिहायला म्हणे की असं तुटलं तुटायला लागलं म्हणून केरी बीत पिशवीत गुडाळून आणि हे आधार आपलं गोळ्या त्या दवाखान्याच्या ह्या त्यात टाकले. मी नसताना देवदेवाला गेले होते म्हणजे माझ्या घराचा पत्रा तोडून सगळं नेलं. मग शेजाऱ्याने त्याचं काढून घेतलं होतं, गेल्यावर मला सांगितलं असं असं झालं म्हणून. मग तिथं कशी मी कुठं राहू? बरं, आता काय तक्रार केली का तुम्ही ठाण्यात? गेले तर 3 दिवस गेलो तर 3 दिवस आंबीच्या पोलिसांनी घेतलेच नाही पुन्हा. कुठे गेलता? कोणत्या ठाण्यात गेलता? आंबीला पोलिसांनी. काय म्हणले पोलीस? घेतलेच नाही म्हणले. बघू 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 काय करेल म्हातारी. आता तुम्ही जे जागेवर राहता ती जागा कोणाची? गावठाण्याची. गावठाणची? कधीपासून राहता तुम्ही तिथं? 30 वर्ष होत आल्या मालक. मी 3 वर्ष मालकाला वारलेला आम्ही दोघं. 35 वर्ष 30 तर कायमचं मला. 30 वर्ष झाले तिथं राहता. तरीही अद्याप आरोपी विरुद्ध कारवाई झालेली नाही. वृद्ध महिलेला न्याय मिळत नसल्याने महिला ढसाढसा रडली व न्यायासाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचं सांगितलंय. काय म्हणले पोलीसवाले? काय म्हणले तुम्हाला? आंबीची पोलीसवाले म्हणजे तुमच्या नाव त्याची कागदपत्र आहेत का? राहते तिथं. बरं, मग ते आळवीत त्याने त्यांनी तरी काय मोजणी आणली का तिथून? त्याची जागा ही ती त्याची जागा आल्यावर आपाप मी उठली असते. सारं गायरान कुठवर सारं गावठाण्यात राहा गावर आलेले तिका उठवलं नाही. माझंच कसं काय उठवायचं? झोपडपट्टी सारी झोपडपट्टी किती भ्याय लोकर आलेली सरकारी जागा. मलाच कसं काय उठवायचं? मग माझं मालक नाहीत म्हणून आज पत्र कुणी का उठवलं नाही? 30-35 वर्ष होत आले मी तिथं राहते, तोवर कुणी काय म्हणलं नाही. आज मालक नाही तर तू 3 वर्ष लागले म्हणून आतापासून डावपेच केला का? तुमची असली जागा तर मोजणी आणायची आणि मला उठवायची, तोवर कुणाची काहीच खरं नाही. पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी भूम यांना दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटलं आहे की वाटेफळ येथील गावठ्यांच्या जागेत पत्र्याचं शेड मारून गेल्या 25-30 वर्षांपासून आम्ही म्हातारा म्हातारी राहत आहे. मी लेकीकडे डोमगाव येथे गेले असता दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी भारत, अमोल, वैष्णवी आणि रवी नुस्ते यांनी घराचे पत्रे फोडून घरातील 22,000 रुपये तसेच 5 ग्रॅमची सोन्याची बोरमाळ, 1.5 ग्रॅमची गळातील पेटी, 2 ग्रॅमची नथ, 4 ग्रॅमचे
सोन्याचे मणी तसेच घरातील गहू ज्वारी शेंगा नेले आहे. या प्रकरणी अंबी पोलिसात तक्रार देण्यासाठी गेलो असता एपीआय खरात यांनी तुमच्या जागेचे कागदपत्र नसल्याने तुमची तक्रार घेता येत नाही असं सांगितलं. तुम्हाला तेथे राहण्याचा अधिकार नाही, तुमचं सामान सुरक्षित आहे ते घेऊन जावा असं सांगून परत पाठविले असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. भारत नुसते यांनी आपल्या क्षेत्राची मोजणी करावी, त्यांच्या क्षेत्रात आमचे शेड आले तर आम्ही काढून घेऊ. माझ्या घरातील सोन्याचे दागिने व वस्तू व घराचे झालेले नुकसान दुरुस्ती करून द्यावे व यापुढे त्रास देऊ नये अशी मागणी केली आहे. माझी दखल काहीच घेतलेली नाही. कुठे कुठे जाऊन आलो तुम्ही? आम्हीला गेले, उस्मादला गेले, भूमला गेले, तरी दखलच घेतली नाही माझी. याची काय चार पाच दिवस हेलपटा घालून घालून टोर घालायचं, माझा कुणी नाही घ्यायचा. आम्हीच्या पोलिसांनी नाही घेतला मग कुणी घ्यायचा? मी आता जर नाही घेतला तर मग तहसील जाऊन होते उपासणारा बसून ना, त्या जीवाचं काय व्हायचं असं ते होईल. आत्महत्या झाला तर पुन्हा माझं तुमची कथा लागून चांगली. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.